लक्ष्मण हाके प्रकरणामध्ये नवे अपडेट्स येत आहेत. सध्या लक्ष्मण हाके पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत. लक्ष्मण हाके दारू पिऊन धिंगाणा घालत होते असा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. थोड्याच वेळापूर्वी आपण त्याची दृश्य सुद्धा पाहिली होती, ज्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंना घेरलं होतं मराठा आंदोलकांनी आणि आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. हाकेंचा जो काही दावा आहे तो सांगू द्या ना सर. तुम्ही आम्हाला का ढकला ढकली करताय मागासपासून? शांतता करा. हो शांततेतच विचारतोय. जो 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 सगळा प्रकार घडतो आहे तो काय नेमका प्रकार आहे तो सांगा म्हणतोय मी. तेच तर विचारतोय. ऐका ना, ऐका, कुठल्याही ठिकाणी रेकॉर्डिंगला अडवायची काही गरज आहे का? लक्ष्मण हाकेंनी दारू पिल्याचा आरोप आहे, तर त्याच्यावरती काय घडतंय काय नाही तेच तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे आत दिसतंय पोलीस स्टेशनमध्ये जे दिसते म्हणे काय झालं काय झालं मला घडलं काय काय घडलं काय घडलं काय घडलं माझ्यासाठी तुम्ही अरे रवी करताय राव हे काय बरोबर नाही. देशमाने काय झालं सांगा. देशमाने काय झालं देशमाने काय झालं. मराठा आंदोलकांना या ठिकाणाहून पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडलं पोलीस स्टेशन सांगा. इथे हो इथे बोला इथे बोला. पोलीस स्टेशनच्या बाहेर तर तुम्ही इथे येतो त्याला सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आमच्या मराठा अहो इथे बोलायला काय अडचण आहे साहेब. साहेब इथे बोलायला काय अडचण आहे साहेब. गर्दी होते इथे इथे बाहेर नको बाहेर नको. अरे सुरक्षित बाहेर बोला 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 अहो बाहेर नाही अहो बाहेर शक्यच नाही. इथे सुरक्षित हे सुरक्षित ठिकाण आहे इथे बोला. हे सुरक्षित ठिकाण आहे इथे बोला. बाहेर सुरक्षित ठिकाण नाही. काय झालं त्या व्हिडिओमध्ये दिसता तुम्ही व्हिडिओ दिसता काय त्या व्हिडिओमध्ये काय नेमका प्रकार काय घडला होता. सार्वजनिक ठिकाणी दारू पितो बिअरची बोटी आमचं एक रिक्षाला मराठा तिथं बिअर घेऊन तिथं बिअर पित होता त्यावेळेस बाहेर हो. इथे तुम्ही सुरक्षित पोलीस स्टेशन मध्ये थांबू देत नाही. बाहेर काय गॅरंटी आहे. अहो तुम्हाला माहिती नाही हा कोणत्या पातळीवरचा विषय आहे. मान्य आहे आम्हाला. आमचं म्हणणं एवढंच आहे की इथं गर्दी आहे. कसं पाहिजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल साहेब. काय तुम्हाला माहिती नाही काय अडचण काय घडलं ते तरी सांगा. सगळी तुम्हाला माहिती मिळेल. बाहेर बाहेर बरं बाहेर काय म्हणता काय घडलं. अनिकेत मोठ्याने बोला जरा. अनिकेत विषय असा झाला आमचे काही बीडचे मराठा बांधव आहेत ते इथं टिळेकर नगर या ठिकाणी भाड्याने राहतात. त्या ठिकाणी एक गोठा आहे. त्या गोठ्याच्या इथं त्या आमच्या बांधवांना हके दारूच्या बॉटल घेऊन येताना दिसल्या. ते बॉटल तिथं घेऊन आले. त्यांच्यानंतर सोबत जो बॉडीगार्ड असतो तो तिथून निघून गेला आणि ते तिथं दारू पित होते. त्यामुळे आमच्या दोन तीन बांधवांनी आम्हाला फोन केला की अनिकेत भाऊ असा असा प्रकार आहे हे हके साहेब इथं दारू प्यायला बसलेले आहेत. तर मी त्या ठिकाणी आल्यानंतर हके साहेब टू व्हीलरवरनं खाली येत होते. खाली आल्यानंतर त्यांना आम्ही दोन मिनिटं रिक्वेस्ट केली की साहेब तुमच्यासोबत बोलायचंय. तर ते गाडीवरनं उतरून शिवे द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं थांबायचं बोलण्याचा. त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही असं बोलू नका. त्यानंतर त्यांनी काही त्यांच्या बांधवांना फोन केले. त्यांचे काही बांधव तिथं आले. अक्षरशः ते हातात काठे घेऊन आले. त्याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत सगळी रेकॉर्डिंग आहे. काठे घेऊन आल्यानंतर त्यांनी काही बांधवांना आमचा जो मते आहे सुधीर मते व काही पायगुडे वगैरे असेल यांना धमक्या दिल्या. आता हाके कुठे मारून टाकेल दोन महिने. आता हाके कुठे आहेत. पोलिसांना आम्ही आता सांगितलेलं आहे की हाकेंची पहिली मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे. ते दारू पिलेत का नाही हे सिद्ध झालं पाहिजे. आणि कारण छत्रपती संभाजीराजांवर त्यांनी जे अवाच्य भाषेत चार पाच दिवसापूर्वी बोलले किंवा जरांगे पाटलांबद्दल बोलले असतील
येतील की ते कुठल्या परिस्थितीत असतात, नंतर विशालगडावर कशाला ते झक मारायला गेलते, चपटी वगैरे हे प्रश्न जर ते वापरत असतील तर मग आता त्यांनी काय केलंय हे आम्हाला कळलं पाहिजे. तुमचा आक्षेप काय आहे? तुमचा काय आक्षेप? बर रोडवर आहे ना आकेंच्या भावाचा मुलगा, बर रोडवर आमच्या एका कार्यकर्त्याला तलवारीने मारण्याची भाषा करतो. पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलं का? पोलिसांनी सहकार्य केलं. त्यामुळे हे प्रकरण आता इतक्या लवकर थांबेल असं दिसत नाही. या प्रकरणात लक्ष्मण हाकेंची बाजून समोर आलेली नाही, मात्र मराठा आंदोलक आक्रमक असून लक्ष्मण हाकेंना आता त्यांचे काही सवाल असतील.